मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभंकर म्हणतो की मल्हार कधीही DNA टेस्ट करायला तयार होणार नाही. अभिषेक, मग काय करायचं? मोनिका जर पिहूला घेऊन दुसऱ्या देशामध्ये गेली तर आपण कुठे शोधायचं त्या दोघींनाही? त्यावेळी अभिषेक म्हणतो, चांगल्या गोष्टी घडतील, तू फक्त थोडा धीर धर. कसं आहे ना, आपल्याला विचार करायला जरा वेळ मिळेल. त्यावेळी शुभंकर म्हणतो, मोनिका एवढी चालेबाज बाई आहे ना, मला नाही वाटत की ती एवढ्या सहजासहजी पिहूला इकडे देईल. तर दुसरीकडे इला आता एकदम मस्त अशी बसलेली असते. त्याच वेळी मोनिकाचा तिला फोन येतो. इला विचारते की काय झालं आता. तेव्हा मोनिका म्हणते, अगं मम्मा, खूप मोठी गुड न्यूज आहे. या कामत हाऊसमध्ये असलेला शेवटचा पुरावा, तनीची आणि माझी मुलगी ही पिहू आहे, शेवटचा पुरावा कामत हाऊसमध्ये होता. पुरावा मी रात्रीत जाळून टाकला, म्हणजे सनीला लिहिलेली ती शेवटची चिठ्ठी. तेव्हा हे ऐकताच इला आनंदाने उड्याच मारू लागते. दुसरीकडे स्वरा हे सर्व बोलणं ऐकते, तिला तर धक्काच बसतो. ती हळूच मोनिकाच्या रूमचं आता दार उघडते आणि सर्व बोलणं ऐकू लागते. इकडे मोनिका स्वराविरुद्ध बोलत असते की ती स्टुपिड स्वरा माझ्या बोलण्यामध्ये आली. ते लेटर मंजुळाच्या नकळत माझ्याकडे तिने आणून दिलं आणि मी त्याची होळी केली. आता मुंबईच्या वाऱ्यामध्ये ते जळालेलं लेटर कुठेतरी उडून गेलं असेल. तेव्हा हे ऐकता स्वराला धक्काच बसतो. ती रागातच मोनिकाकडे पाहू लागते. तर दुसरीकडे इला म्हणते, वाव, काय प्लॅन केलास ग तू. पुढे आता मोनिका म्हणते, अगं ते सर्व ठीक आहे, परंतु त्या शुभंकरचं काय, तो अजिबात गप्प बसणार नाहीये. तेव्हा इला म्हणते, त्याची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे हे आपल्याला आता शोधून काढायलाच हवं. मोनिका म्हणते, शुभंकरने काही करायच्या आतच मी पिहूला घेऊन आता तिकडे दुसऱ्या देशात जाणार आहे. तेव्हा हे ऐकताच इला म्हणते, त्यावेळी इला म्हणते, अगं तू तिकडे जाणार, मग पुढचं प्लॅनिंग? तेव्हा मोनिका म्हणते, प्लॅनिंग तर होतच राहील. मम्मा प्लीज, आजच्या रात्रीची तू फ्लाईट बुक करायला सांग डॅडला, लवकरात लवकर. तेव्हा इला ठीक आहे असं म्हणतो. वराने सर्व मोनिकाचं बोलणं ऐकलेलं असतं, समजलेलं असतं पिहूला घेऊन मोनिका लगेच इथून गायब होणार आहे, अगोदर काहीतरी करायला हवं. या विचाराने ती आता लगेच तिथून जाते. तेव्हा मोनिकाला समजतं कुणीतरी काहीतरी ऐकलं आहे, म्हणून ती पूर्णपणे घाबरून जाते. बाहेर येते पण तोपर्यंत स्वरा तेथून गेलेली असल्यामुळे तिचाही नाईलाज होतो. तर इकडे निरंजन मामा हे देवघरात असतात. तेवढ्यातच स्वरा तेथे जाते आणि म्हणते, मामा माझ्याकडून खूप मोठी घोडचूक झाली, मीच मंजुळा आईला सर्वांसमोर तोंडावर पाडलं. जे कसं सांगू का, मीच ती चिठ्ठी मनुका काकूला दिली आणि मंजुळा आईकडे काहीच पुरावा राहिला नाही म्हणून समोर तिचाही नाईलाज झाला. ती काहीच बोलली नाही, ती खूप दुखावली आहे. हे ऐकताच आता मामांना आश्चर्याचा धक्का बस. आता पुढे मामा म्हणतात की तू अगोदर सर्व सत्य मल्हार सरांना जाऊन सांग, कारण ते तुझ्यावर खूप विश्वास ठेवतात. तुझं म्हणणं ते कधीही टाळू शकत नाही आणि खोटं देखील मानणार नाही. त्यामुळे मोनिका मॅडमचं सर्व सत्य तू जाऊन मल्हार सरांना सांग. तेव्हा ठीक आहे असं आता स्वरा म्हणते आणि पूजेचं ताट घेऊन तेथून जाते. त्यावेळी मामा आता देवाकडे प्रार्थना करतात की माझ्या स्वराला यामध्ये यश दे. स्वरा आता हॉलमध्ये आलेली असते आणि घरातील सर्वांना आवाज देऊन हॉलमध्ये बोलवते. आता स्वराचा तो आवाज ऐकून मोनिका देखील फोन ठेवून बाहेर येते आणि काय झालं असं विचारू लागते. त्यावेळी आता ती मल्हारला अगोदर विचारते, गुरुजी तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मल्हार म्हणतो, हो, माझा स्वतःपेक्षाही सर्वात जास्त विश्वास फक्त आणि फक्त तुझ्यावर आहे स्वरा, कारण तू कधीही खोटं बोलत नाही. तेव्हा ती आता घरातील सर्वांना देखील विचारते. घरातील सर्वजण देखील म्हणतात, हो, आम्हाला माहीत आहे तू कधीही खोटं बोलत नाहीयेस. पिहू देखील आता स्वराला तशीच म्हणते. स्वरा सर्वांचा आता विश्वास संपादन करून सर्वांना एक मोनिकाबद्दलचं सत्य सांगू लागते. अगोदर ती पिहूला म्हणते, पिहू तुला आठवतं ना जेव्हा मी मनुका काकूच्या गाडीतून खाली उतरले होते, तेव्हा तू मला विचारलं सुद्धा होतं की तू कुठे गेली होतीस माझ्या मम्माच्या गाडीतून. त्यावेळी पिहू म्हणते, हो, आठवत आहे मला तो प्रसंग. त्यावेळी आता स्वरा म्हणते, बरं झालं, नाहीतर मनुका काकू म्हणाले असत्या की हे सर्व काही खोटं आहे. आता सर्वजण मोनिकाचं नाव घेतल्यावर तिच्याकडे पाहूच लागतात. मग नंतर स्वरा आता मल्हारला पुन्हा विचारते, मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय. जेव्हा मी मनुका काकूच्या गाडीत बसून तिकडे गेले होते एका टेकडीवर, त्यावेळी तेथे शुभंकर अंकल होते, दाढीवाले काका होते, आणि त्यांनी मनुका काकूला
सांगितलं की 7 दिवसांच्या आतमध्ये जर माझ्या पिहूला माझ्याकडे आणून दिलं नाही ना, तर मग मी तुझी वाट लावणार आहे. म्हणूनच त्यांनी ते होल्डिंग्स लावले होते. तेव्हा हे ऐकताच आता मल्हारला धक्का बसतो. तेव्हा स्वरा विचारू लागते, तुम्हाला आठवत आहे ना मंदिरामध्ये सुद्धा काका मला भेटले होते, तेव्हा त्यांनी मला हेच सत्य सांगितलं होतं की पिहू ही माझी मुलगी आहे. आता हे ऐकताच आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. ती आता मनातल्या मनात विचार करू लागते की काहीही झालं तरी माझं हे सत्य उघड पडायला नको, काहीतरी केलंच पाहिजे, असं म्हणून ती आता विचार करत असते. पुढे आता मल्हार म्हणतो, तू काय म्हणतेस हे स्वरा? त्यावेळी स्वरा म्हणते, मी जे सांगते ते सर्व काही खरं आहे. आता मंजुळाला देखील आनंद झालेला असतो, कारण स्वराने स्वतःच्या तोंडून मोनिकाचं हे सत्य सांगितलेलं असतं. आता मल्हार हा विचार करत असतो, त्याचवेळी क्षमा म्हणते, भाऊजी एवढा विचार करण्याची गरज नाही आहे, आमचा स्वराच्या बोलण्यावर विश्वास आहे. आणि स्वराने असं सांगितलं आहे म्हटल्यावर आता DNA टेस्ट करण्याची गरजच नाही आहे. त्यावेळी पिहू देखील म्हणते, मम्मा आता तरी खरं खरं बोल, अगं मी नक्की कुणाची मुलगी आहे? तू मला काहीच कळू देत नाही आहे. त्यावेळी आता आई, क्षमा, विजय तील सर्वजण आता मल्हारला तेच सांगण्याचा प्रयत्न करतात की आमचा मोनिकावर विश्वास नाही आहे, परंतु स्वरावर आहे, कारण ती कधीही खोटं बोलत नाही आहे. आता मल्हार हा मोनिकाला बोलणार, तितक्यातच मोनिका डायनिंग टेबलवर असणारा चाकू घेते आणि मामाच्या गळ्याला तो धारदार चाकू लावत म्हणते की मी तुझा गळा चिरून टाकेन. आता मोनिकाचं हे भयानक दृश्य पाहून आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण आता विचारू लागतात की तू हे काय करतेस? तेव्हा ती म्हणते की निरंजनने स्वतः स्वराला हे सर्व काही बोलायला सांगितलं होतं, म्हणून ही बोलतीये. निरंजन, हे बघ मी तुझा गळा कापून टाकेन. हो म्हण तू, की तूच बोलायला सांगितलं. तेव्हा निरंजन मामा आता भीतीपोटी हो असं म्हणतात. तर घरातील सर्वजण रागातच मोनिकाकडे पाहू लागतात. आता मोनिका म्हणते, पाहिलं ना सर्वांनी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु या निरंजनने स्वराच्या मनात काहीही भरवलं. आणि तुला एक सांगू का, मला शुभंकरने तेव्हा ब्लॅकमेल केलं होतं, हीच सनी आहे असं तू सर्वांना सांगायचंस आणि स्वरा माझी मुलगी आहे असंही सत्य तू मल्हारला सांगायचं. मल्हार हा स्वराला माझ्याकडे देईल आणि मग मी स्वराला US घेऊन जाईल, असा खरं तर शुभंकरचा प्लॅन होता. त्याने मला तिथे टेकडीवर बोलवलं होतं, पण मला माहीत नव्हतं स्वराही गाडीत आहे. मला शुभंकरने खूप त्रास दिला आणि आता मी ज्या प्रकारे निरंजनच्या गळ्यावर चाकू पकडला होता आणि तो हो म्हणाला होता, असं शुभंकरने मला मारण्याची धमकी दिली होती, तुला मारण्याची धमकी दिली होती आणि त्याचबरोबर पिहूला पण, मग माझाही नाईलाज झाला आणि मी शुभंकरचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. स्वरा वाटलं की शुभंकर हा सनी आहे, ती सर्व खोटं बोलतीये. तेव्हा स्वराला जाता तोंडावर पाडत मोनिका स्वतःचं म्हणणं खरं करू लागते. त्यावेळी मल्हार म्हणतो की मोनिका ठीक आहे, मी तुझ्यावर आत्ता विश्वास ठेवतो. मोनिका आता खूपच खुश होते आणि लगेच मल्हारला जाऊन मिठी मारत म्हणते की आय लव यू मल्हार, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आता मोनिका असं खोटं खोटं प्रेम दाखवते, यामुळे मल्हारला खूप राग आलेला असतो आणि मंजुळाला देखील. त्यावेळी मंजुळा म्हणते की ही ढोलकी अजून किती खोटं बोलणार आहे काय माहीत. तर मोनिका मल्हारला म्हणते, आहे ना तुझा माझ्यावर विश्वास, पिहू ही तुझीच मुलगी आहे हे तुला माहीत आहे ना? आता मल्हार म्हणतो, हा तुझा गैरसमज आहे मोनिका. तेव्हा मोनिका म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मल्हार म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं मी पिहूचे आणि माझे सॅम्पल्स केव्हाच DNA टेस्टसाठी दिले आहेत. आता हे ऐकताच मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. मंजुळाला आणि सर्वांनाच खूप आनंद होतो की मल्हारने हे सर्व काही गुपचूप केलं आहे. त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. ती आता मल्हारकडे खूप रागात पाहू लागते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. मल्हारने गुपचूपच आता मोनिकाचा चांगलाच काटा काढलेला असतो. त्यावेळी आता ती म्हणते, काय म्हणलंस मल्हार? तो म्हणतो की हो, तुझ्या नकळत मी हे सर्व काही केलं आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शुभंकर मल्हारला विचारतो, तू DNA टेस्ट सॅम्पल दिले आहेत ना? त्यावेळी आता मल्हार म्हणतो, मी तुझी आणि पिहूची कोणतीही DNA टेस्ट करणार नाही आहे. तेव्हा शुभंकरला खूपच वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे स्वराही खूपच रडत असते आणि म्हणते, रंजन मामा तू काहीही कर, पण प्लीज हे सर्व आता थांबव, कारण मला नाही सहन होत पिहू जर दुसरीकडे गेली तर. तर इकडे मोनिका आता रूममध्ये येऊन लगेच नक्की कोणत्या लॅबमध्ये ते DNA टेस्टचे सॅम्पल दिले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब